नमस्कार, मी अनुपमा। सरकारी आणि निमसरकारी नोकरीचे पर्याय सुचवणाऱ्या या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। या भागामध्ये कुठल्याही पदवीधरासाठी सरकारी नोकरीच्या अनेक संधी आहेत, तेव्हा पुढच्या काही मिनिटांमध्ये पाहूयात काय आहेत नोकरीचे पर्याय, नोकरीची बातमी। नवोदय विद्यालय समितीमध्ये भरती सध्या सुरू आहे। विविध पदांसाठी 1925 जागांसाठी ही भरती होती आहे। स्टाफ नर्स, ऑडिट असिस्टंट, कॅटरिंग असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट, मेस हेल्पर, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर अशा अनेक वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि पदांप्रमाणे शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट आहे। अगदी 10वी आणि 12वी उत्तीर्णांसाठी सुद्धा या ठिकाणी नोकरीची संधी आहे। नोकरीचं ठिकाण मात्र संपूर्ण भारतात कुठेही आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 फेब्रुवारी आणि त्यासाठी नोटिफिकेशन वाचणे अधिकृत वेबसाइट क्लिक करा navoday.gov.in। आणि आता नोकरीची बातमी एका जम्बो भरतीची। कर्मचारी राज्य विमा निगम म्हणजेच ESIC मध्ये 594 पदांची भरती होणार आहे। 10वी उत्तीर्णांपासून ते पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे। स्टेनोग्राफर पदासाठी 12वी उत्तीर्ण, वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, स्टेनोग्राफर या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार हे पदवीधर आणि संगणकाचं ज्ञान आवश्यक आहे। तर MTS पदासाठी 10वी उत्तीर्ण असावं। वयोमर्यादा आहे 18 ते कमाल वयोमर्यादा 27 वर्ष। अर्ज करण्याची शेवटचा दिवस आहे 15 फेब्रुवारी। अधिकृत वेबसाइट आहे esic.nic.in। नाशिकमधल्या चलन नोट मुद्रणालयामध्ये 149 जागांसाठी भरती होती आहे। वेलफेअर ऑफिसर, सुपरवायझर, सेक्रेटरियल असिस्टंट, ज्युनियर ऑफिस असिस्टंट आणि ज्युनियर टेक्निशियन अशा या पोस्ट आहेत आणि पदांप्रमाणे शिक्षणाची अट आहे। वेगवेगळ्या शाखेतले पदवीधर तसंच ITI NCVT झालेल्यांसाठी सुद्धा संधी आहे। वयाची अट ही पोस्टप्रमाणे, नोकरीचं ठिकाण नाशिक आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी आहे आणि लेखी परीक्षेद्वारे नियुक्ती होणार आहे। फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये ही परीक्षा असेल आणि यासाठीचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट क्लिक करा। वेबसाईट आहे cpmnashik.spmcil.com। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये हेड कॉन्स्टेबल जनरल ड्युटी या पदासाठी भरती होणार आहे आणि विशेष म्हणजे खेळाडूंसाठी ही भरती होणार आहे। पदसंख्या आहे 249। शैक्षणिक पात्रता आहे 12वी उत्तीर्ण, तसंच कुठल्याही खेळामध्ये किंवा अथलेटिक्समध्ये राज्य किंवा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व केलेलं असावं। नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतात कुठेही। अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे आणि जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा ऑफिशियल वेबसाईटवर। वेबसाईट आहे cism.gov.in। या सांगितलेल्या नोकरींबाबतची नोटिफिकेशन मात्र फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच पहा आणि वेळ न घालवता लगेचच अर्ज करा। या भागामध्ये इतकंच, पुढच्या भागामध्ये भेटूया नोकरीच्या आणखी काही पर्यायांसहित। नोकरीच्या बातमीत पाहत रहा Zee24 तास। लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee24।